नमस्कार. लिव्हिंग लाईफ विथ द केल्फी गर्लचा आजचा हा जो भाग आहे तो फक्त आणि फक्त त्या सर्व मराठीचा पोकळ अभिमान बाळगणाऱ्या शिवरायांच्या मावळ्यांना अर्पित करते, ज्यांनी शिवरायांना एका वेगळ्याच स्थानावर नेऊन ठेवलंय त्यांच्या गुणांमुळे. शिवरायांच्या नाही, मावळ्यांनी उधळलेल्या गुणांमुळे. तर सर्वात प्रथम मी दुबईकर दादूस बीइंग मराठी आणि असे अनेक जणांचे आभार मानते ज्यांनी माझे बोलणे फार उत्कृष्टपणे कापून महाराष्ट्रासमोर फार रंगीत आणि सविष्ट पद्धतीने प्रदर्शित केले. पण अर्थात ज्यांच्या नावातच इंग्रजी शब्द आहे त्यांचं कितपत मनावर घ्यावं हा वादाचा मुद्दा नाही का. असो, सुरुवात करूया माझ्यावर झालेल्या आरोपांची. मी हिंदी भाषेला राजभाषा न म्हणता राष्ट्रीय भाषा म्हणाले, म्हणून मुलांवर फार भार टाकू नये, आयुष्य ही कुठली स्पर्धा नाही असं सांगणारा व्हिडिओ तुम्ही खारेज केलात. मला पाण्यात टाकलं का तर राजभाषा औपचारिक भाषा न म्हणता राष्ट्रीय भाषा म्हणाले म्हणून. आता बघूया तुम्ही किती पाण्यात आहात. जो व्हिडिओ फार व्हायरल झाला त्याच्यावरती मोठमोठ्या ठळक अक्षरात असं लिहिलं होतं की आलीस मोठी शहाणी. आलीस मोठी, ठ मधला ई दीर्घ असतो, शहाणी नसतं शहाणी असतं. निषेध केत की ची तळे, ची रस्व असतो. लाज वाटते ना मग भारत देश सोजून जा. मी देश का सोडू आणि मला लाज वाटत नाहीये. आता मला लाज वाटते महाराष्ट्र माझा म्हणायला. एका स्त्रीवर निषेध करण्यासाठी तिच्यात काहीतरी घातलं पाहिजे किंवा तिचा रेप केला पाहिजे असा महाराष्ट्र माझा नाही. एक बाई म्हटल्यावर तिची लायकी ही फक्त एक दुसरी बाई जिला काही कारणांमुळे स्वतःचं शरीर विकून पैसे कमवावे लागतायत अशाच बाईशी डायरेक्ट कंपॅरिझन केलं जातं हा महाराष्ट्र माझा नाही. कुठलाही एक व्हिडिओ व्यवस्थित कापून त्या व्यक्तीबद्दल काहीतरी खोटं नाटक पसरवणारा महाराष्ट्र माझा नाही. आणि जर महाराष्ट्र ह्या पातळीवर घसरला असेल तर खरंच महाराष्ट्र माझा हे म्हणायला मला लाज वाटते. हा महाराष्ट्र माझा नाही. नमस्कार. हा व्हिडिओ त्या समस्त बिंडोक माणसांसाठी आहे की ज्यांना असं वाटतं की काल जो काही थाळीनाद घंटानाद टाळ्या वाजवणं शंख फुंकणं हे जे काही घडलं ते करोनाच्या विरुद्धात आपण काहीतरी जिंकलं आहे त्यासाठी होतं किंवा त्यांनी करोना बरा होणार आहे यासाठी होतं. तर मूर्ख माणसांनो, मान्य आहे की प्रत्येकाची बुद्धिमत्ता वेगवेगळी असते पण विवेक बुद्धी नामक एक प्रकार असतो तो वापरायला शिका. व्यक्तिविरोध म्हणून त्या व्यक्तीचं काहीच बोलणं ऐकायचं नाही, कुठलंच बोलणं ऐकायचं नाही असं करू नका. ऐका बोलणं. व्यक्तिविरोध असू शकतो, प्रत्येकाला ते फ्रीडम आहे, ते स्वातंत्र्य आहे आपल्या देशात, पण ह्याचा अर्थ आपले प्रधानमंत्री काय बोलतायत हे तरी ऐका. त्या टाळ्या थाळीनाद घंटानाद शंख फुंकणे हे करोनासाठी नव्हतं. करोनाच्या विरोधात जे लढतायत, आपल्याला सुरक्षित ठेवतायत स्वतः असुरक्षित राहून, त्या व्यक्तींसाठी होतं. पोलिसांसाठी होतं जे तुमच्यासारखी बिंडोक लोक रस्त्यावरती अजूनही फिरतायत. त्यांनी घरी बसावं म्हणून पोलीस जे आज रस्त्यावरती त्यांना राहावं लागतंय, स्वतःचा जीव धोक्यात टाकावा लागतोय, त्यांचे आभार मानण्यासाठी त्या टाळ्या होत्या.